जिंतूर येथे आगामी हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष गणेश काजळे यांनी बैठकी दरम्यान व्यक्त केले. काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यालयात नुकतीच आगामी हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात बैठक पार पडली आहे. आगामी प्रत्येक निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष गणेश काजळे पाटील यांनी केले आहे. तसंच माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व प्रभागात काँग्रेस उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून कसे येतील याची तालीम आतापासूनच सुरू करावी असं आवाहन केलं आहे. तर नानासाहेब राऊत यांनी तालुक्यातील मतदार आता दोघांच्या राजकीय हेवदावे यांना कंटाळले असून त्यांच्या हेवेदावे राजकारणामुळे मतदारसंघाचा विकास खुंटला आहे अशी खंत व्यक्त केली आहे. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. या बैठकीला नानासाहेब राऊत, गणेश काजळे, माजी नगर अध्यक्ष प्रताप देशमुख, गंगाधर नागरे, अविनाश काळे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गुणीरत्न वाकोडे, MCN News, जिंतूर, परभणी.